बँक बारामती तालुक्यात आहे. या ठिकाणी जनरल ऑफिसर इंद्रशन पवार साहेब, आपल्या बँकेची आता काय परिस्थिती? नमस्कार, मी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बारामती तालुक्याचा झोनल ऑफिसर असून बारामती तालुक्यामध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 27 ब्रँचेस असून टोटल जर जिल्ह्याचं डिपॉझिट पाहिलं तर 7,500 कोटीचं डिपॉझिट असणारी आशिया खंडातली जिल्हा मध्यवर्ती एक नंबरची गणली जाते. पूर्णपणे सर्वसामान्यांची बँक म्हणून पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक ओळखली जाते. बारामती तालुक्यामध्ये 27 ब्रँचेस असून जवळजवळ 27 ब्रँचमध्ये 600 ते 750 कोटीपर्यंत डिपॉझिट आहे लोकांची पैसे झाली आणि त्यातून 700 कोटीच्या आसपास आपण ती कर्ज वाटप केलेली आहे. तर आज पूर्ण हे शेतकऱ्यांची सर्वसामान्यांची बँक असल्यामुळे सर्वसामान्यांना जो मोठा हा गुंड बंदीचा फटका बसलेला आहे आणि आज अशी परिस्थिती आहे शेतकरी किंवा सर्वसामान्य लोकांना दैनंदिन गरजा जे त्यांच्या आहेत ते भागवण्यासाठी बँकेकडे पैसे उपलब्ध नाही. आज पूर्वी ही नोटबंदी येण्यापूर्वी आमच्याकडे 4 कोटीच्या रक्कम होती 4 कोटीपर्यंत आणि अद्याप आम्हाला इतक्या 10-15 दिवसामध्ये फक्त 1 ते 1.10 कोटीच्या आसपास रक्कम आम्हाला उपलब्ध झाली. आज बारामती तालुक्यातल्या जर सर्व ब्रँचेस चालवायचे म्हणलं तर किमान 5 ते 6 कोटी रुपये रोजचे लागतात. परंतु ह्या 5-6 कोटी रक्कममध्येच आम्ही आज 10-15 दिवस बँक चालवत आहेत. जर लोकांना आता RBI ने काढलेले नियम किंवा 24,000 पर्यंत आठवड्याला लोकांना पैसे द्या किंवा लग्नाला 2.5 लाखापर्यंत रक्कम उपलब्ध करून द्या, परंतु आम्हाला कॅशच उपलब्ध होत नाही. त्याच्यामुळं आहे या परिस्थितीमध्ये आम्ही लोकांना काही 5,000, 2,000, 4,000 त्यांची गरज पाहून आम्ही त्यांना बँकेत सहकार्य करत आहोत. बँक